नमस्कार मित्रांनो, मॅथ ट्युटोरियल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण प्रकरण 6 बैजिक राशींचे अवयव इयत्ता 8 विषय गणित या प्रकरणातील गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत। आणि तुमच्या सराव संच 6.4 यातले सोपे रूप द्या या उदाहरणांमधलं एक उदाहरण या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। याच पद्धतीने सराव संच 6.4 मधले उरलेले सर्व उदाहरणं तुम्ही घरी सोडवायची आहे। प्रथम आपण गुणोत्तरीय बैजिक राशी कोणास म्हणतात ते समजून घेऊया। या ठिकाणी बघा, थोडक्यात मांडणी केलेली आहे। जसं की ए आणि बी या दोन बैजिक राशी असतील, जसं की आता हे बघा, हे एक बैजिक राशी आणि ही दुसरी बैजिक राशी। ही बैजिक राशी जर ए छेद बी या गुणोत्तरामध्ये लिहिलेली असेल तर अशा राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणतात। इथे लक्षात, आता गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप देत असताना गणितातल्या ज्या क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, यापैकी योग्य क्रिया करून आपल्याला त्या बैजिक राशींना सोपं रूप द्यायचं असतं। तर बघूया या ठिकाणी दिलेलं उदाहरण कशा पद्धतीने सोडवता येईल। तर इथे ए घन वजा 27 छेद 5a² वजा 16a + 3 भागिले a² + 3a + 9 छेद 25a² - 1 अशा पद्धतीची ही गुणोत्तरीय बैजिक राशी भागाकाराच्या रूपात आपल्याला दिलेली आहे। तर ते आपण आता सोडवूया। ते सोडवत असताना प्रत्येक गुणोत्तरीय बैजिक राशीमध्ये प्रत्येकाचे अवयव पाडावे आपल्याला लागतील। पहिल्याने तर ए घन वजा 27 याचे अवयव काय पडतील ते बघूया। जसा हा घनच्या रूपात लिहिला आहे ए घन, तसं ही संख्या आपल्याला घनच्या रूपात कशी मांडता येईल, तर ए घन वजा 3 घन, बरोबर की नाही? मग आता ए घन वजा बी घन याचे अवयव आपल्याला माहिती आहेत, ए वजा बी, आणि दुसरा अवयव काय मिळतो, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, बरोबर आहे का हा अवयव? चेक करून पहा, नसेल तर मग चेंज करावं लागेल। ए गुणिले ए वर्ग ए घन, ए गुणिले वजा ए बी वजा ए वर्ग बी, ए गुणिले अधिक बी वर्ग अधिक ए बी वर्ग, नंतर वजा बी गुणिले ए वर्ग वजा ए वर्ग बी, वजा बी गुणिले वजा ए बी अधिक ए बी वर्ग, आणि अधिक वजा बी गुणिले बी वर्ग म्हणजे वजा बी घन, बरोबर। ए घन आता वजा ए वर्ग बी आणि वजा ए वर्ग बी हे होते वजा 2a² b, ए बी वर्ग अधिक ए बी वर्ग म्हणजे अधिक 2ab² आणि वजा बी घन। बघा मित्रांनो, या ठिकाणी हे पद कॅन्सल होत आहेत का? तर नाही, म्हणजे हे अवयव आपले चुकलेले आहे। मग काय पाहिजे? इथे अधिक पाहिजे। तर इथे अधिक केल्यानंतर काय होणार बघा, ए गुणिले ए घन, ए गुणिले ए बी म्हणजे अधिक ए वर्ग बी, नंतर ए गुणिले बी वर्ग ए बी वर्ग, नंतर वजा बी गुणिले ए वर्ग वजा ए वर्ग बी, नंतर वजा बी गुणिले ए बी म्हणजेच इथे वजा होईल वजा ए बी वर्ग आणि इथे वजा बी घन। आता बघा काय झालं, ए वर्ग बी हा अधिक आहे आणि हा ए वर्ग बी वजा आहे, कट होतील। ए बी वर्ग अधिक आहे, हा वजा आहे, कट होतील। राहिलं काय, ए घन वजा बी घन, म्हणजे हे अवयव बरोबर आहे। आलं लक्षात? तर या पद्धतीने आता ए घन वजा 3 घन याचे अवयव आपण मांडूया। मग काय येतील, ए घन वजा 27 याचे अवयव येतील ए वजा 3, आणि दुसरा येणार ए वर्ग अधिक ए बी म्हणजे 1 गुणिले 3 3a
आणि अधिक बी वर्ग तीनाचा वर्ग दोन, ठीक आहे। आता तसंच याचे अवयव झाले, आता पाच ए वर्ग वजा सोळा ए अधिक तीन ही वर्ग त्रिपदी आहे। या वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पडतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे, त्या पद्धतीने याचे अवयव कसे पडणार मग, पहिल्या पदाचा सहगुणक आणि शेवटचं स्थिर पद यांचा गुणाकार, पाच त्रिक पंधरा, पंधराची अशी फोड करा की त्या दोन संख्यांचा गुणाकार पंधरा पाहिजे, मात्र बेरीज वजा सोळा आली पाहिजे, तर मग कोणती येऊ शकते, पंधरा आहे का, पंधरा, पण यांचा गुणाकार पंधरा आहे, बेरीज मात्र अधिक सोळा आहे, आपल्याला वजा सोळा पाहिजे, म्हणून दोघांना वजा चिन्ह द्यावं लागेल, बरोबर। म्हणजे आता याचे अवयव काय पडतील मग, पाच ए वर्ग वजा पंधरा ए वजा एक ए अधिक तीन, कॉमन काय निघेल, पाच ए पहिल्या दोन मधून कंसात राहील, ए वजा तीन वजा एक कॉमन निघेल, ए बाहेर वजा आल्यामुळे हे चिन्ह बदलेल, वजा तीन, म्हणजे ए वजा तीन आणि पाच ए वजा एक असे हे दोन अवयव याचे मिळाले, पहिला अवयव ए वजा तीन आणि दुसरा पाच ए वजा एक, ठीक आहे। चला तर पुढची राशी बघूया, ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ याचे अवयव काय पडतील, पहिल्या पदाचा सहगुणक आणि शेवटचं पद यांचा गुणाकार, ही सुद्धा वर्ग त्रिपदी आहे। नऊ, नऊची फोड करा की त्या दोन संख्यांचा गुणाकार नऊ आला पाहिजे, बेरीज मात्र तीन आली पाहिजे। समजा आपण तीन त्रिक नऊ घेतला तर गुणाकार नऊ आहे पण बेरीज सहा येते, मग नऊ एक नऊ घेतला गुणाकार नऊ आहे पण बेरीज दहा येते, आपल्याला बेरीज तीन पाहिजे। आता नऊ एक नऊ आणि तीन त्रिक नऊ या व्यतिरिक्त नऊची फोड होऊ शकत नाही, म्हणजे याचे अवयव पडणार नाहीत, मग ही राशी आपण तशीच ठेवूया, ठीक आहे। पुढची राशी बघू, पंचवीस ए वर्ग वजा एक याची मांडणी मी अशी करू शकतो, पाच ए कंसाचा वर्ग वजा एकचा वर्ग, मग आता पाच ए म्हणजे ए समजू आणि एक म्हणजे बी समजू, ए वर्ग वजा बी वर्ग याचे अवयव काय पडतात, ए वजा बी आणि ए अधिक बी, म्हणजे त्या पद्धतीने याचे अवयव येते, पाच ए वजा एक आणि पाच ए अधिक एक, तर असे हे सगळे अवयव आपण आता इथे मांडणार आहोत, बरोबर। ए घन वजा सत्तावीस याचे अवयव काय मिळाले आपल्याला, ए वजा तीन गुणिले ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ, बरोबर, छेद पाच ए वर्ग वजा सोळा ए अधिक तीन याचे अवयव मिळालेले आहे, ए वजा तीन गुणिले पाच ए वजा एक भागिले याचे अवयव पडतच नाही, ते तसेच ठेवले, हे तुम्ही उत्तरामध्ये हे सगळं लिहिलं गेलं पाहिजे, या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी आता पुसतो। याचे अवयव लिहिले गेले ना, ठीक आहे। ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ छेद पंचवीस ए वर्ग वजा एक याचे अवयव आले पाच ए वजा एक आणि पाच ए अधिक एक, ठीक आहे। आता पुढे जाऊन एखाद्या गुणोत्तरीय बैजिक राशीला दुसऱ्या गुणोत्तरीय बैजिक राशीने भागत असताना परिमेय संख्यांचा भागाकार करताना आपण अपूर्णांकाचा भागाकार कसा करतो, तर अपूर्णांकाने अपूर्णांकाला भागता येत नाही, मग ज्या अपूर्णांकाने भागायचे आहे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणावं लागतं, तीच पद्धत आपण इथे वापरूया, ए वजा तीन गुणिले ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ छेद ए वजा तीन
गुणिले पांच ए वजा एक आता भागिले ऐवजी गुणिले करावे लगे आणि याचा व्यस्त मांडणी करावी लगे पांच ए वजा एक पांच ए अधिक एक छेद ए वर्ग अधिक तीन ए अधिक नौ। बघा मित्रांनो ए वर्ग अधिक तीन ए अधिक नौ इथे अंशस्थानी आहे इथे छेदस्थानी आहे ही पूर्ण राशी कट होईल येत आहे लक्षात। तसंच ए वजा तीन अंशस्थानी छेदस्थानी आहे हे पण कट होईल। इकडे बघा पाच ए वजा एक छेदस्थानी आहे इकडे पण अंशस्थानी पाच ए वजा एक आहे कट होईल। राहिलं काय खाली फक्त पाच ए अधिक एक तर या पूर्ण गृहोत्तर एबीसी राशीचं सोपं रूप काय मिळालं आपल्याला पाच ए अधिक एक। अशा पद्धतीने गुणोत्तरीय बैजिक राशी या भागातील सराव संच 6.4 मधली सर्व उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये काही सूचना असतील तर मला नक्की कळवा। धन्यवाद।